तीन दशकांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर आज काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पटियाला न्यायालयात शरण आले. पटियाला इथं 7 डिसेंबर 1988 रोजी सिद्धू यांनी 65 वर्षांच्या गुरनाम सिंग यांच्या डोक्यावर प्रहार केला होता, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबानं या प्रकरणी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं निकाल देत काल शिक्षा सुनावली.